घरोघरी महालक्ष्मींचे आगमन झालेले आहे आणि अनेक कुटुंबांमध्ये महालक्ष्मींची अनेक वर्षांची परंपरा असते. मात्र नागपूरचे संस्थानिक असलेले भोसले राजघराण्यामध्ये तब्बल 314 वर्षांची महालक्ष्मींची परंपरा आहे आणि आज जो मोठा वाडा आहे त्या ठिकाणी महालक्ष्मींचं आगमन झालेलं आहे, स्थापना झालेली आहे. याच परंपरेसंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः मुधोजी राजे भोसले आहेत. राजेसाहेब, किती वर्षाची आपल्या कुटुंबामध्ये महालक्ष्मींची परंपरा आहे आणि काय महात्म्य आहे, काय वैशिष्ट्य आहे? 1708 यांची स्थापना झालेली आहे. 314 वर्ष या महालक्ष्मींचं आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की सर्वात एक तर नागपूरची जेव्हा हिंदू याची स्थापना झाली त्यावेळेसपासून या महालक्ष्मींची आणि गणपतीची इथं स्थापना झालेली आहे आणि त्यावेळेसपासून ही परंपरा आज तक कायम आहे. तुमची कुटुंबातली ही जी महालक्ष्मी आहे ही चांदीची आहे, काही विशेष महात्म्य आहे, काही विशेष त्याच्या मागची एक भावना आहे? ही महालक्ष्मी चांदीची आहे कारण की एक ती राजघराण्याची महालक्ष्मी आहे. दुसरं, चांदी ही हमेशा रे चमकणारी असते, त्यामुळं महालक्ष्मी ह्यावेळेस त्यावेळेस राजघराण्यात बसल्या तर ह्यांचा सर्व प्रकाश हा पूर्ण प्रजेपर्यंत पोचावा, यांची दृष्टी कृपास्वरूपी प्रजेपर्यंत असावी या उद्देशाने त्यावेळेस ती चांदीची महालक्ष्मीची ती स्थापना करण्यात आली. राजघराण्यात सोन्याची बनू शकत होते पण चांदी ही चमकते, त्यामुळे इथं लखन करणारा प्रकाश हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचायला पाहिजे, त्यामुळं ह्या महालक्ष्मीची कृपा ही जनतेवर बी असायला पाहिजे राजाबरोबर, म्हणून त्या प्रकारची ती स्थापना करण्यात आलेली आहे. प्रत्येक कुटुंबाचा नैवेद्याचा फुलोराचा एक वैशिष्ट्य असतो, तुमच्याकडे काय आहे? आमच्या इथल्या फुलोराचं एक वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये गार्गे, करंजा, अनारसे आणि आपल्या त्या सर्व वस्तू फुलोऱ्यात ठेवल्या जातात. फुलोरा आम्ही वर ठेवतो महालक्ष्मींच्या ह्याच्यावर, त्या फुलोऱ्यामध्ये ह्या सर्व वस्तू असतात. इतर ठिकाणी आपण पाहिलं की चिवळा, शेव वगैरे असते, इथं तो प्रकार नाही आहे. इथं घरगुती म्हणजे आपण घारगे, पुऱ्या, शंकरपाळे वगैरे अशा वस्तू या फुलोऱ्यात असतात. भोसले कुटुंबामध्ये आता नवीन पिढीने सुद्धा महालक्ष्मीची परंपरा जपलेली आहे. आपल्यासोबत स्वतः युवराज आहेत. नवीन पिढीने सगळं हे आत्मसात केलेलं आहे, जी परंपरा कुटुंबातली आहे, कशा पद्धतीने पुढं चालली ही परंपरा? जशी जुनी परंपरा सुरू आहे तशीच परंपरा अजूनही पुढं नेण्याचा प्रयत्न आमचाही सुरू आहे. महिलांची एक फार लगबग असते, महिलांवरची एक मोठी जबाबदारी असते महालक्ष्मीच्या दिवशी. राजघराण्याची महालक्ष्मी कसं एक वेगळेपण राहतो, कशा पद्धतीने तुम्ही सगळी तयारी करता? माझं खरं तर हे पहिलंच वर्ष आहे तर मला शिकायला अजून खूप काही आहे, तर ते शिकते मी आता. तर प्रत्येक कुटुंबामध्ये उत्साहाने आणि भक्तिभावाने महालक्ष्मींचं पूजन केलं जातं, त्याच पद्धतीने नागपूरचे जे संस्थानिक राहिलेले आहेत भोसले राजघराण्यामध्येही 3 शतकापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे, 314 वर्ष आहे आणि अखंडपणे महालक्ष्मीची सेवा, महालक्ष्मीची पूजा सुरू आहे आणि आजही ती परंपरा कायम ठेवण्यात आलेली आहे. नवीन पिढी आता पुढे आलेली आहे आणि नवीन पिढीने सुद्धा ही परंपरा कायम ठेवलेली आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.